नमस्कार कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी काँग्रेसमध्ये बारा वर्षात झालेली ससेहोलपट व्यक्त करतानाच मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन काँग्रेसने ना पाळलं नाही असा आरोप करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि विधान परिषदेच्या आमदारकीचा आज राजीनामा दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी ही घोषणा केली राज्याचा दौरा करून पुढची राजकीय दिशा दसऱ्यापूर्वी ठरवणार असल्याचं सांगतानाच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आपली ताकद दाखवणार असल्याचं म्हणाले यावेळी बोलताना राणे यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसमध्ये वारंवार अपमान झाल्याचं चा सांगितलं काँग्रेस पक्षानं आपल्या कामाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेतला नाही आमदारांची पसंती असतानाही अनेकदा डावळण्यात आलं याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे तर आमदारकीचा राजीनामा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पाठवला असल्याचं म्हणाले नारायण राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे यांनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अनेक क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडतील कृषी आणि ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशी पालनासारख्या नवनव्या क्षेत्रामध्ये सहकार चळवळ राबवण्यात यावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सहकार चळवळीचे नेते लक्ष्मण माधवराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित सहकार संमेलनात ते आज बोलत होते सहकाराच्या माध्यमातून अनेक समस्यांवरती उत्तरं शोधता येणं शक्य आहे असं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमात पंतप्रधानांनी लक्ष्मण इनामदार यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला सहकाराच्या माध्यमातून त्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं लक्ष्मण इनामदार यांनी ज्या विचारांचा पुरस्कार केला त्याच्या आधारे सहकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी आणि तिला बळकटी देण्यासाठी महत्वाच्या ठरलेल्या सहकार भारतीची स्थापना झाली इनामदार आणि देशातल्या सहकार चळवळीतल्या महत्वाच्या नऊ नेत्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात केलं परवडणाऱ्या घरांसाठी केंद्र सरकारनं नव्या सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणाची घोषणा आज केली या धोरणानुसार खाजगी जमिनींवरही खाजगी विकासकांकडून बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक घरासाठी केंद्र सरकार अडीच लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करणार आहे त्यामुळे शहरी भागामध्ये सरकारी जमिनीवरही परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी खाजगी गुंतवणुकीला उन्त मोठा वाव मिळणार आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज मुंबईत या धोरणाची घोषणा केली आज मुंबईमध्ये बांधकाम आणि पायाभूत सुविधा गुंतवणूकदार बोलत होते दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना घर द्रिचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य वापर न झालेल्या जमिनी तसंच पडून राहिलेल्या जमिनींचा वापर करण्याबरोबरच जोखीम व्यवस्थापनाची विभागणी करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे आदर्श भाडेकरू कायदा आणि राष्ट्रीय भाडेतत्वावरील घरविषयक धोरणाचीही लवकरच घोषणा केली जाईल असंही पुरी यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल इथल्या बसस्थानकावरती दहशतवाद्यांनी दोन नागरिकांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले आहेत या हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री नईम अख्तर थोडक्यात बचावले असून ते सुखरूप आहेत दुपारी पावणे बाराच्या सुमाराला ग्रेनेड्स फेकून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिली तेलंगणाच्या कोठागुडम जिल्ह्यात भद्रादी इथल्या सिद्धरामच्या जंगलात झालेल्या चकमकीमध्ये ग्रेहाउंड पथकाच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय तर एकाला जिवंत पकडण्यात यश आलं घातपाती करवाया घडवून आणण्यासाठी या जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी विशेष शिबिर आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसंच छत्तीसगडमधले नक्षलवादी यामध्ये सहभागी होणार होते असंही पोलिसांना कळलं होतं या माहितीनंतर पोलिसांनी हे शिबिर उद्ध्वस्त करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई केली या कारवाईनंतर नक्षलवादी हल्ले करण्याची शक्यता लक्षात घेता तीन राज्यांच्या सीमेवरती अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नवरात्र शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली या उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज देशभरातल्या मातेच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या विविध तसंच घरोघरी घटस्थापना करण्यात आली तुळजापूर कोल्हापूर वणी आणि माहूर या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांसह कार्ला इथलं एकविरा देवी देवस्थान पाथर्डी तालुक्यातल्या श्रीक्षेत्र मोहरादेवी गडासह विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये मंदिरांमध्य नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी दिसून येत आहे आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कोलकाता इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहलीनं दमदार ब्याण्णव धावांची खेळी केली नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र आजही भारताला भक्कम सलामी मिळू शकली ना नाही संघाच्या केवळ एकवीस धावा झाल्या असतानाच सलामीवीर रोहित शर्मा सात धावांवरती तंबूत परतला त्याला कुठलर नाईलनं स्वतःच्याच गोलंदाजीवरती अप्रतिम झेल घेऊन बाद केलं धोनी ही अवघ्या पाच करून बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहा बाद दोनशे एकतीस धावा झाल्या होत्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्या ब्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांचा पुतण्या आणि जॉनी वॉकर यांचा मुलगा नासिर खान यानं ही माहिती समाज माध्यमांमधून दिली आहे पन्नास आणि साठच्या त्यांनी गुरुदत्त देवानंद शम्मी कपूर राज कपूर आणि सुनील दत्त यांच्यासोबत चित्रपटात काम केलं होतं आरपार या चित्रपटातलं बाबूजी चलना तसंच शम्मी कपूर यांच्या चित्रपटातली अनेक गाणी अद्यापही रसिकांच्या आहेत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार